जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा। उल्हासनगरमध्ये सापडला दिवा मोमरा शहरातला कोरोना पॉझिटिव्ह। उल्हासनगरच्या शिवनेरी रुग्णालयात घेत होता उपचार। आयुक्तांच्या आदेशाने उल्हासनगरचे शिवनेरी हॉस्पिटल सील करण्यात आले आहे। शहर पूर्वेतील शिवनेरी हॉस्पिटलमध्ये 3 व 4 एप्रिल रोजी ठाणे दिव्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने उपचार केल्याचे उघड झाले। खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका आयुक्तांनी शनिवारी सकाळी 5 वाजता रुग्णालय सील करण्याचे व संपर्कात आलेल्यांना विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे। तसेच रुग्ण मध्यवर्ती रुग्णालयात गेल्याचेही तपासात उघड झाले। त्याच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली। CNI महाराष्ट्रासाठी सलीम मंसुरी, ब्युरो चीफ, ठाणे उल्हासनगर। आपल्याकडे ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे शहरातील एक रुग्ण उल्हासनगर शहरामध्ये एका रुग्णालयामध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतली होती आणि त्या रुग्णाची टेस्ट आजच पॉझिटिव्ह आल्याचं आपल्याला कळवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं खबरदारीची उपाययोजना म्हणून आपल्याला कारवाई करावी लागते आणि त्यासाठी आपण शहरामध्ये शिवनेरी रुग्णालय म्हणून जे रुग्णालय आहे ते आज बंद केलेलं आहे आणि तिथले जे त्यांचे सर्व कर्मचारी जे आहेत त्यांना आपण अलगीकरण कक्षामध्ये ठेवणार आहोत आणि त्यांचे सुद्धा नमुने आपण तपासणार आहोत। सर, तो रुग्ण नेमका कुठचा होता? उल्हासनगरचा का कुठचा? उल्हासनगरच्या बाहेरील ठाणे शहरातील तो रुग्ण होता।